मागील 2 महिन्यांचा पगार द्यावा तसेच डॉक्टर आंबेडकर जयंतीसाठी 60% महागाई द्यावी या मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी महापालिकेत कामगार संघटना कृती समितीच्या वतीने अशोक जानराव, प्रदीप जोशी, तेजस्विनी कासार यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. आयुक्तांच्या कार्यालयासमोर कर्मचारी ठिय्या मारून बसले होते. ड्रीम फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी ड्रीम जलसाक्षरता संमेलन ITI मुलींच्या कॉलेजमध्ये संपन्न झाले. गुरुवारी सकाळी याचे उद्घाटन झाले. मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले होते. काशीनाथ बदगुंकी यांनी या सर्वांचे स्वागत करून जलसाक्षरता संमेलनाची माहिती दिली. दिवसभर जलविषयक परिसंवाद या निमित्ताने झाले. श्रीराम युवा सेनेच्या वतीने येत्या रविवारी 25 मार्च रोजी सोलापुरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीत दाखल झाले असून शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपालसाठी ते शुक्रवारपासून लामलीला मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. दिल्ली पोलिसांनी आंदोलनास सशर्त परवानगी दिली असून अण्णांच्या या आंदोलनास काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिला आहे. ऍट्रॉसिटी कायद्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर आता भाजपचे खासदारही आक्रमक झाले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अशी मागणी भाजपच्या दलित खासदारांनी केली आहे. महापालिका परिवहन उपक्रम सुधारण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून निधी आणणार असल्याचे नूतन सभापती तुकाराम मस्के यांनी सांगितले. घर सोडून निघून जा म्हणत सासूने सुनेला अंगावर रॉकेल ओतून पेटवले. ही घटना नई जिंदगी भागातील सिद्धेश्वर नगरात घडली आहे. तरुण नारा यम मुजावर असे या जखमी महिलेचे नाव आहे. तरुण नारा घरी असताना आरोपी रजिया मुजावर तेथे आली. माझा मुलगा निघून गेला आहे, तू तुझ्या मुलांना घेऊन घर सोडून निघून जा, अन्यथा मला 10,000 भाडे दे अशी मागणी केली. भाडे देणार नाही व घरही सोडणार नाही असे तरुण आरा हिने ठणकावताच रजियाने तिला लाताबुक्याने मारहाण करीत तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत तिच्या अंगावर रॉकेल ओतले व पेटवून दिले. या घटनेची नोंद MIDC पोलीस ठाण्यात झाली आहे. तेलुगू कला समिती मुंबई वतीने तेलुगू संस्कृती, तेलुगू भाषा जतन व प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल राधाबाई येरजल यांचा गौरव करण्यात आला. अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात एकूण 4 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच ठाणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून याच प्रकरणातील अन्य 2 जणांचा शोध सुरू आहे. बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे. पंढरपूर नगर परिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खून प्रकरणात मारेकरांना संदीप पवार यांचे लोकेशन सांगणाऱ्या आकाश हनुमंत बुराडे, लल्ल्या उर्फ रुपेश दशरथ सुरवसे व सचिन भगवान वाघमारे या तिघांना गुरुवारी पंढरपूर पोलिसांनी अटक केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी संदीप पवार यांचे लोकेशन सांगणाऱ्या आकाश हनुमंत बुराडे, लल्ल्या उर्फ रुपेश दशरथ सुरवसे व सचिन भगवान वाघमारे यांना प्रथम वर्ग न्यायालयात हाजर केले. न्यायालयाने वरील तिघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी दिली. बीड शहरातीलच एका परवानगी रद्द केलेल्या स्वस्त धान्य दुकानाला पूर्ववत मान्यता देण्यासाठी 1,15,000 रुपयांची लाच एका कर्मचाऱ्यांमार्फत स्वीकारली असल्याने लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके याला गुरुवारी ACB ने पकडले आहे. माहिती आधाराखाली अर्ज करायचा असेल तर आता जास्तीत जास्त 50 रुपये शुल्क लागेल. तसेच प्रतिपान 5 रुपये कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी आकारले जातील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालय, विधानसभा, विधान परिषद
तसेच इतर सरकारी आणि आरटीआय कायद्यांतर्गत येणाऱ्या सर्व स्वायत्त संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश लागू असणार आहे. हा आदेश न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांच्या खंडपीठाने दिला आहे. महापालिकेच्या उर्दू माध्यमातील सर्व शाळा डिजिटल झाल्या. माध्यमातील सर्व शिक्षकांनी आपला खारीचा वाटा उचलला आणि त्यातून एलईडी टीव्हीचे वाटप महापौर शोभा बनशेट्टी आणि उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्या हस्ते झाले. उर्दू माध्यमाच्या एकूण 22 शाळा आहेत. त्यामध्ये बालवाडी ते सातवी पर्यंत 2220 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्दू माध्यमातील 80 शिक्षकांनी आपापला सहभाग नोंदवीत 2,17,000 रुपये गोळा केले. त्यातून 15 एलईडी टीव्ही खरेदी करण्यात येऊन त्याचे वाटप करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाही. खडसेंनी गुरुवारी मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच धर्मा पाटील यांनी स्वतःकडील नव्हे तर मंत्रालयातीलच उंदीर मारण्याचं औषध घेऊन आत्महत्या केल्याचा दावा खडसेंनी केला. मंत्रालयात 3,19,400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यात सर्व उंदराचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसातच सर्व उंदीर मारले असल्याचे सांगण्यात आले. दिवसाला 45,000 उंदीर मारल्याचे सांगितले. पण या उंदराची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची काही माहिती दिली नाही. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता. मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. धर्मा पाटील यांनी बाहेरून विष आणले नव्हते. ते त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचं विष घेतलं आणि प्राशन केलं. हा खूप मोठा घोटाळा आहे, याची चौकशी करा अशी मागणी खडसेंनी केली आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत मांडण्याचा प्रयत्न नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केला. मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे त्यांनी स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला. त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुरेसे सदस्य नसल्यामुळे नाशिकमध्ये स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे मुंडे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठवले. दरम्यानच्या कालावधीत समिती अस्तित्वात आली, त्यामुळे सभेत अंदाजपत्रक सादर करण्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे आता पुन्हा समितीकडे अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. अधिनियमातील तरतूद 35 अ नुसार सभापतीपद रिक्त झाले असेल तर हंगामी सभापती नियुक्त करून त्यावर निर्णय घेता येऊ शकतो. तत्कालीन स्थितीत नाशिकमध्ये फक्त 3 सदस्य समितीत होते, त्यामुळे हंगामी सभापती नियुक्त करण्यातही अडचणी होत्या. परिणामी मुंडे यांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेकडे पाठवले होते. सोलापुरात उलटी स्थिती आहे. समितीत 16 सदस्य आहेत, त्यांच्यातून एक हंगामी सभापती निवडून अंदाजपत्रक प्रस्तावावर निर्णय घेता येऊ शकतो. मात्र त्यानुसार कार्यवाही होणे आवश्यक आहे. हंगामी सभापती नियुक्त करून समितीत वेळेत निर्णय झाला तर पालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षीप्रमाणे वेळेत म्हणजे 31 मार्च पर्यंत होऊ शकते. मात्र त्यासाठी गरज आहे सर्वपक्षीय एकमताची. सभापती पदाचा वाद न्यायप्रविष्ट आहे, त्याचा निकाल कधी लागेल हे अजूनही सांगता येत नाही.